नमस्कार मित्रांनो, एस व्ही सी क्लासचे टेकमध्ये आपलं स्वागत आहे. वर्ग आठ जनरल सायन्स या विषयाचा 9 चॅप्टर डिझास्टर मॅनेजमेंट हा आपण बघितला आहे. आता याच्यावर आपल्याला वर्कशॉप आहे तो आपल्याला बघायचा आहे. वर्कशॉप खाली दिलेला आहे, त्याच्यामध्ये एकूण किती प्रश्न आहेत आणि त्यांचं ॲन्सर काय आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पहिला प्रश्न आहे, त्याच्यामध्ये दिलेला आहे, ॲन्सर द फॉलोइंग इन युअर ओन वर्ड्स. एक्सप्लेन द रिलेशन बिटवीन कंटिन्युअस रेन अँड लँडस्लाईड, गिव अ रिझन. या सर्वांची उत्तरं आपण एका पी डी एफमध्ये तयार केलेली आहेत. चला तर पी डी एफ बघूया. तर मित्रांनो, ही आहे पी डी एफ. याच्यामध्ये जनरल सायन्स सोल्युशन फॉर अ क्लास 8 सायन्स चॅप्टर 9 डिझास्टर मॅनेजमेंट पेज नंबर 66 काढा. आणि त्याच्यावरचा जो पहिला प्रश्न आहे तो आहे, एक्सप्लेन द रिलेशन बिटवीन कंटिन्युअस रेन अँड लँडस्लाईड, गिव अ रिझन. त्याचं ॲन्सर इथं दिलेलं आहे, ते आपण बघूया. बघा मित्रांनो, इथं ॲन्सर तुम्हाला दिसतंय. बघा, हे सर्व ॲन्सर आहे. ड्यू टू कंटिन्युअस रेन इन अ रिजन, त्याच्यामुळे काय होते बघा, सतत पाणी पडल्यामुळे, सतत पाऊस पडल्यामुळे, द प्लांट अँड स्मॉल ट्रीज ऑफ द रिजन आर अपरूटेड फ्रॉम द सॉइल, म्हणजे झाडं जमीनपासून निघून येतात. द वॉटर एंटर द क्रॅक अँड फिशर्स प्रेझेंट इन द हार्ड रॉक कॉजिंग देअर वेदरिंग. ड्यू टू दिस फॅक्टर सॉइल अँड रॉक रन ऑफ ऑन अ स्लोपी रिजन. दिस रनिंग ऑफ द सॉइल रॉक्स अलॉंग विथ द अदर डेब्रीज इज नथिंग बट द लँडस्लाईड. हेन्स देअर इज अ स्ट्रॉंग रिलेशन बिटवीन कंटिन्युअस रेन अँड लँडस्लाईड. त्यानंतरचा जो दुसरा प्रश्न आहे आपला, पेज नंबर 66 वरचा तो आहे, प्रिपेअर अ चार्ट शोविंग अ डोज अँड डोन्ट्स ॲट द टाईम ऑफ द अर्थक्विक. म्हणजे क्वेश्चन बीमध्ये सांगितलं आहे आपल्या की भूकंप झाल्यानंतर काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे त्यासंबंधी. बघा मित्रांनो, डोज आपल्याला दिलेले अँड डोन्ट्स दिले आहेत. बघा, ॲट द होम, घरी काय करायला पाहिजे, स्टँड स्टील नियर द कॉर्नर ऑफ द हाऊस अँड सीट अंडर द टेबल ऑर एनी वुडन फर्निचर. कट ऑफ द पॉवर सप्लाय ॲट द टाईम ऑफ द अर्थक्विक, हे आपल्याला करायचं आहे. आणि काय करायचं नाही, डोंट्स काय, डू नॉट रन हिअर अँड देअर अँड क्रिएट्स अ चॉज, डू नॉट स्टँड बिलो द हेवी ऑब्जेक्ट सच ॲज अ वॉल क्लॉक, डेकोरेशन पीसेस अँड फोटोज फ्रेम एक्सेट्रा. इन द व्हेकल्स ऑर आउटसाईड द हाऊस, जर तुम्ही गाडीमध्ये असाल किंवा गाडीच्या बाहेर असाल तर बघा, पार्क द कार अँड ओपन एरिया अँड सीट इनसाइड इट, म्हणजे गाडी जी पार्क करा एखाद्या सेफ एरियामध्ये आणि गाडीमध्येच राहा. फाईंड अँड ओपन एरियाज अवे फ्रॉम द टॉल बिल्डिंग ट्रीज ऑर इलेक्ट्रिकल पोल्स, म्हणजे असा एरिया आपल्याला निवडायचा आहे की जो दूर असला पाहिजे एखाद्या उंच बिल्डिंगपासून, झाडापासून किंवा इलेक्ट्रिक पोलपासून. आणि काय नाही करायचं आहे, डू नॉट स्टँड नियर द टॉल बिल्डिंग्स ट्रीज ऑर इलेक्ट्रिकल पोल्स. तर त्याच्यानंतरचा सी नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे, व्हॉट आर द स्पेसिफिकेशन ऑफ द अर्थक्विक प्रूफ बिल्डिंग, म्हणजे अर्थक्विक प्रूफ बिल्डिंगचं स्पेसिफिकेशन काय असायला पाहिजे हे आपल्या इथं दिसते. बघा मित्रांनो, इट इज कन्स्ट्रक्टेड ॲज पर द आय एस 456 द कोड ऑफ द कंडक्ट गिव्हन फॉर द बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बाय द इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटच्या कोडनुसार आपण बिल्डिंग बनवायला हवी. द अर्थक्विक रेजिस्टंट कन्स्ट्रक्शन आर परफॉर्म ॲज पर द आय एस 1893 विच इज गिव्हन द क्रायटेरिया फॉर द अर्थक्विक रेजिस्टंट डिझाईन स्ट्रक्चर. द कन्स्ट्रक्शन अलॉज फॉलो द कोड आय एस 13920 विच इज गिव्ह द डक्टाईल डिटेल्स डिटेलिंग ऑफ द रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर सब्जेक्टेड टू द सिस्मिक फोर्स. त्याच्यानंतरचा डी नंबरचा प्रश्न आहे, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द लँडस्लाईड, बघा त्याचे इफेक्ट दिले आहे लँडस्लाईडचे काय आहेत.
रिवर चेंजेस देअर कर्स ऑफ फ्लो, फॉर्मेशन ऑफ द आर्टिफिशियल वॉटर रिजर्वॉयर, ह्यूज ट्रैफिक इज बिल्ड अप इन द अफेक्टेड एरिया, द लॉस ऑफ द लाइफ एंड प्रॉपर्टी. त्याच्यानंतर ई नंबरचा प्रश्न तो आहे, इज देअर एनी रिलेशन बिटवीन द डॅम अँड अर्थक्विक, एक्सप्लेन. बघा, ए नंबरचा क्वेश्चन आहे, तिथं आपल्याला प्रश्न अर्थक्विक आणि डॅम याचं रिलेशन आपल्याला सांगायचं आहे. द कन्स्ट्रक्शन ऑफ द डॅम क्रिएट्स अ ह्यूज वॉटर रिझर्वॉयर इन विच अ लार्ज प्रपोर्शन ऑफ लँड इज सबमर्ज, दस दिस डॅम कॉजेस द एक्सेस वॉटर प्रेशर इन दिस मायक्रो क्रॅक अँड फिजर्स इन द ग्राउंड नियर और अंडर द रिझर्वॉयर. ड्यू टू दिस एक्सेस प्रेशर द वॉटर स्टेप इन टू द ग्राउंड अँड लुब्रिकेट द रॉक्स. इन द ओस सिनारिओ वेन द वॉटर प्रेशर इज व्हेरी हाय, द वॉटर रिचेस द फॉल्ड प्लेन्स अँड लुब्रिकेट देम. दिस लुब्रिकेशन रिड्यूस द फ्रिक्शन बिटवीन द टेक्टोनिक प्लेट्स, देअर बाय कॉजिंग द स्लिपिंग ऑफ द प्लेट्स ओवर द वन अनादर. हेन्स इन दिस वे डॅम कन्स्ट्रक्शन कॅन ट्रिगर अँड अर्थक्विक. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला गिव द सायंटिफिक रिझन आहे. त्यामध्ये एकूण चार प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे तो आहे, इट इज अ सेफर टू फाइंड अ शेल्टर अंडर थिंग्स लाईक अ बेड टेबल्स ॲट द टाईम ऑफ द अर्थक्विक. तर त्याचं ॲन्सर बघा मित्रांनो, इथं दिलेलं आहे, हे ॲन्सर आहे, इथून ते इथपर्यंत आहे. इन अन अर्थक्विक मोस्ट ऑफ द इंजुरीज ऑकर बिकॉज ऑफ फॉलिंग ऑर टॉपिंग द ओवर द हेवी थिंग्स फ्रॉम अबव. फर्निचर लाईक अ बेड टेबल्स विल प्रोटेक्ट यू फ्रॉम दिस थिंग फॉलिंग फ्रॉम अबव. ऑल्सो इट बिकम्स अ व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन वन्स बॅलन्स इन अ क्विक. The crutches position under this furniture will reduce the chance fall off. If there is a complete structure collapse, it is also hope that there is furniture increase the likelihood of the safe pocket from which is also can be rescue. त्यानंतर दुसरा प्रश्न आप मित्रांनो आपल्याला दिलेला आहे, इन द मान्सून डोंट टेक अ शेल्टर नियर द hillside. Give the reason. Answer is, in the monsoon there is a chance of heavy rain. The hillside are prone to landslide in heavy rainfall. Is that monsoon? So it is never advisable to take a shelter near the hillside during the monsoon, as your life will be at the risk as well as you may face the problem such as a heavy traffic etc. क्वेश्चन नंबर सी आहे, डोंट यूज अ लिफ्ट ॲट द टाईम ऑफ द अर्थक्विक. वाय? क्वेश्चन नंबर सी ॲन्सर इज, ड्रुईंग अँड द अर्थक्विक द प्रॉपर सप्लाय आर कट ऑफ अँड यू मे गेट अ स्टक इन द एलिव्हेटर फॉर द लाँग टाईम. ऑल्सो यू द इंटेन्सिव्हिटी ऑफ द अर्थक्विक इज व्हेरी हाय, देअर इज अ चान्स टू लिफ्ट कार फॉलिंग द बॉटम कॉजिंग यू वे सेवर डॅमेज. But this is very rare, so it is advised not to use a lift at the time of the earthquake. Question number D. The foundation of the earthquake-proof building is separated from other land. Answer is, the question language is not comprehensible. It seems like the question is about giving the reason why the foundation of the earthquake's building is separated from the ground. The seismic wave absorber layer is laid between the ground and the foundation of the earthquake. The resistance building, the layer absorbs the pressure exerted by the earthquake tremor on the side wall of the building. Due to this, the building does not shake with the same intensity as the earth shaking. Thus, the foundation of the earthquake building is separated from the ground so that it can withstand with the high pressure
exited by the seismic wave on its sidewall. Question number 3. If a crowd gathered at the place of the earthquake, what will be the difficulties in the relief works? Answer is, the crowd gathered at the place of the earthquake, the following are the difficulties faced during the relief works. So these are the difficulties. Hindrance to the clearance of the debris, hindrance to the passage of the ambulance carrying the earthquake victims, aggravation of the fear and panic in the victims, chances of the stampede and theft, the quarrel amongst the people for food and other resources. Question number 4. Make a list of the institute that organize who provide the help of the disaster management. Collect the information about their works. International government organization work for the disaster management are the United Nations and its organization, the Food and Agriculture Organization of the UN FAO. It gives the early warning of impending food crisis and keep the track of the global food supply problems. The United Nations Development Programs UNDP. It helps disaster prone countries with disaster mitigation, prevention and preparedness of measures. The World Food Programs WFP. It is the main supplier of the relief food aids. The World Health Organization WHO. It gives a global public health and leadership by the setting standards, monitoring and health trends, and provide the direction and emergency with the issue. WHO's role too is reduce the awareness, loss of the life and the burden of the disease and disabilities. Then B, the International Committee of the Red Cross. It gives a physical rehabilitation to the people injured by the explosive weapons or other type of the incidents. C, the International Federation of Red Cross and Red Crescent Society. It coordinates the give the international help to victim of the natural and technological disaster to refugees and the health emergency. So these are the internationals and the Indian institute which works for the disaster management. Okay, then question number 6 is that make a survey of your school according to the plan disaster management and write the point wise information. This is the activity based question. Kindly do it yourself, but make sure that involve the following points in your survey. ये सर्वे तुम्हाला करायचे मित्रांनो, पण त्याचे तुमच्या सर्वेमध्ये कुठले पॉईंट असायला पाहिजे ते पॉईंट मात्र आम्ही इथं कन्क्लूड केलेले आहेत. कुठले पॉईंट असायला पाहिजे? द प्रायमरी इन्फॉर्मेशन ऑफ द स्कूल. इट शुड बी इन्क्लूड द इन्फॉर्मेशन सच एज द नेम, ॲड्रेस ऑफ द स्कूल अँड हेल्ड अ मास्टर, टोटल नंबर ऑफ द स्कूल स्टाफ अँड नेम ऑफ द फोन नंबर, स्कूल मॅनेजमेंट नंबर्स. हे सर्व पुस्तकामध्ये दिलेले मित्रांनो, तुम्ही ते बघून घेऊ शकता. इथं आपण त्यासाठी वेळ घालवणार नाही. Are there is any possible place of the landslide in your areas? Collect the information from them. तुमच्या एरियामध्ये कुठे लँडस्लाईड सारखं होण्यासारखं पॉसिबल एरिया आहे का, त्याच्याबद्दल माहिती लिहा आणि स्वतः तुम्हाला करायची आहे. त्यानंतर सातवा प्रश्न आहे. सातवा प्रश्न आपण बुकमधूनच बघूया. तर मित्रांनो, सातवा प्रश्न बघा काय. राईट द हेल्प ऑफ द फॉलोइंग पिक्चर, एक्सप्लेन युअर रोल इन द डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट तुमचा रोल काय असायला पाहिजे ह्या पिक्चरमध्ये बघून हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याचे पॉईंट आपण कवर केले आहेत ते बघूया. तर मित्रांनो, सातवा प्रश्न कसा आहे बघा. आपला रोल सांगायचा आहे, तर इथं तुम्हाला रोल, इथं तुम्हाला मी काही पॉईंट्स दिले आहेत, ते पॉईंट तुम्ही राईट डाऊन करून घेऊ शकता. इट सीम्स लाईक द पर्सन इज टेक्स्टिंग अस दॅट ही इज ॲट द रिस्क, सिन्स द टाईप ऑफ द रिस्क ऑर डिझास्टर आर नॉट मेन्शन. वी कॅन मेक द पॉसिबल गेसेस अँड गिव्ह हिम द फॉलोइंग सपोर्ट.
First, upstill him the calm and down ask him what type of the risk is the facing and his location. If he is a face man made calamities like theft, then abduction, then call the nearest police station, give the police his picture, phone number, address and other details so they can track him down. He should also try to reach the place as soon as possible. If he has faced some of the road accident, then call the ambulance and police to reach there as soon as possible. We should be also there as soon as possible. We give to the him support. In case of the fire, call the fire brigade, ambulance and police, giving them all the information and urge to them. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण वर्ग 8 9th लेसन डिझास्टर मॅनेजमेंट बघितला. जर याची PDF तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो, याची PDF पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती PDF डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो, तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.